खरं तर मुंबईतल्या एकूणच गणेशोत्सवाचं महत्त्व वेगळंच आहे. सर्वांनाच आकर्षित करणारा असा हा मुंबईतला गणेशोत्सव. वेगवेगळ्या आकर्षित अशा सुबक अशा गणेशाच्या मूर्त्या. गणेशाची मूर्ती हे मुंबईतल्या गणेशोत्सवाचं खास आकर्षण, त्याचबरोबर आगळेवेगळे असे देखावे हे देखील इथल्या गणेशोत्सवाचं आकर्षण आहे. तसंच आपण मुंबईबरोबरच पुण्यातीलही मिरवणुकीची दृश्य बघू शकतो. पुण्यातही मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. सगळीकडे सध्या पाऊस पडतोय, आणि मात्र पावसाची तमा न बाळगता हे गणेश भक्त आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आवर्जून हजेरी लावत आहेत. पारंपरिक वाद्य, त्याचबरोबर गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या हा गजर सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमत आहे. सर्वांचा लाडका असा हा बाप्पा, त्याला निरोप देताना प्रत्येकाला कुठेतरी अश्रू येतात. मात्र पुढल्या वर्षी गणपती बाप्पा येणार ही देखील त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असते. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा हा ऑगस्ट महिन्यातच येणार आहे. दरम्यान आपण बघतोय की सध्या पाऊस सगळीकडे सुरू आहे. हवामान खात्यानं तसा अंदाजही वर्तवला होता आणि तो अंदाज चक्क खरा ठरवलेला आहे. पावसाच्या जोरामुळे गणेश भक्तांच्या उत्साहाला आणखी उधाण आलंय. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या ह्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जातोय. आणि एकूणच मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे आणि ह्या पावसासंदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे. मुंबईतला गणेशोत्सवाचा हा माहोल आहे. तुम्ही बघू शकता की गणेश गल्लीचा गणपती आहे आणि याच गणेश गल्लीच्या गणपतीची मिरवणूक आता मार्गस्थ होताना आपल्याला दिसते आहे. प्रचंड माहोल आहे आणि त्यातच वरुण राजांना इथं आगमन केल्यामुळे धनुकाही सगळं हे जे काही भाविक आहेत यांचं आणि बाप्पा गणपतीचं स्वतः पाऊसही वरुण राजा इथं हजर झालेला आहे. त्यामुळे एकूणच भाविकांचा, कार्यकर्त्यांचा आणि संपूर्ण मुंबईकरांचा उत्साह आपल्याला इथं बघायला मिळतो आहे. प्रचंड पाऊस आहे, मात्र हा जो काही जोश आहे, हा उत्साह आहे आणि हे जे काही सगळे नाचताना इथे दंग होणारे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत. तर पावसाची धामाले वरून पाऊस पडतोय, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह जोरदार आहे. काय कसं वाटतंय पाऊस दिवस येतो? एकदम धामाले जे पाऊस आहे, यावर्षीच पाऊस पडतोय, एकदम धामाले जे आहे. अध्यक्ष आहेत, कार्यकर्त्यांचा उत्साह आहेच आहे, मात्र त्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष आहेत काय वेगळे पण आहे. कारण स्वतः वरुणाचा आधार झाला आहे, पाऊस आहे, कार्यकर्त्यांचा जोश आहे, ते लालबाग पर्यंतचा माहोल आहे. कसा माहोल असतो पावसामध्ये? उत्सव प्रतिसाद आहे, हा जल्लोषात वातावरण आहे, पावसाला अडवू शकत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.